चोरी दरोडे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार तसेच औरंगाबाद येथील दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये सुमारे एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी समीर शब्बीर शेख याच्या राहुरी पोलिसांनी 24 जुलै रोजी मोठ्या शेतफीनं मुसके आवळून त्याला गजाआड केलाय. तसेच त्याला औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केलंय. 24 जुलै रोजी मध्यरात्री 2:30 सुमारास पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार प्रभाकर शिरसाट, पोलीस शिपाई गणेश फाटक, चालक बोडके हे गस्त घालत असताना राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधील देवळाली प्रवरा येथील डेपो चौक ते दवणगाव जाणाऱ्या रोडवरती शिक्षक कॉलनी देवळाली प्रवरा येथे एक तरुण संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला पोलीस पथकानं अटकलं असता तो पळू लागला. यावेळी त्याला पोलीस पथकानं पाठलाग करून मोठ्या शेताफीनं ताब्यात घेतलंय आणि राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणलं. यावेळी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं उडवाउडीची उत्तरे दिली, परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं त्याचं नाव समीर शब्बीर शेख असं सांगितलंय. पोलीस पथकानं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं औरंगाबाद इथे दरोडा टाकण्याच्या तयारीच्या गुन्ह्यात तो फरार आहे असं कबूल केलं आणि तो आज जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं परिसरामध्ये फिरत असल्याचं त्यानं सांगितलंय. त्यामुळे त्याच्यावरती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करून जिन्सी पोलीस ठाणे औरंगाबाद यांना कळवण्यात आलं आहे. दुपारी उशिरापर्यंत आरोपी समीर शेख याला औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्याचं काम सुरू होतं. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकरा, हवालदार प्रभाकर शिरसाट, पोलीस शिपाई गणेश फाटक, चालक बोडके यांनी केली आहे. या कारवाईबाबत राहुरी पोलिसांचं कौतुक होत आहे. दिनांक 24/7/2021 रोजी रात्र गस्त पेट्रोलिंग दरम्यान मी माझ्यासोबत माझा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना देवाली प्रवरा या परिसरात एक संशयित इसम मिळून आला. त्याला आम्ही अटकले असता तो पळू लागल्याने त्याला आम्ही ताब्यात घेतले, पोलीस स्टेशनला आणले, त्याच्याकडे चौकशी केली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे, तसेच त्याने आपल्या पारनेर तालुक्यात यापूर्वी त्याचे नगर जिल्ह्यात इतरही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अधिक चौकशी करता असे लक्षात आले की सदरचा आरोपी हा औरंगाबाद शहर पोलीस स्टेशन जिन्सी पोलीस स्टेशन येथील 399/402 प्रमाणे दाखल गुन्ह्यात सुद्धा 2020 पासून फरार आहे. सदरबाबत योग्य ती खात्री करून त्याबाबत औरंगाबाद पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्याला आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस कायदा 122 प्रमाणे कारवाई करून माननीय राहुरी न्यायालयात हजर केले असता त्याला उद्या पावेत तो न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास राहुरी.